मी प्रीती, डीएनए मराठी मध्ये आपले स्वागत। जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव वाढू लागला आहे। जिल्ह्यात शुक्रवारी 3,953 रुग्ण आढळून आले होते, तर आज तब्बल 4,219 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले। जिल्ह्यात आतापर्यंत हा सर्वात मोठा आकडा ठरला आहे। जिल्ह्यात यापूर्वी 3,953 हा सर्वात मोठा आकडा होता। आज 4,219 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे। त्यापैकी महानगरपालिका हद्दीत 817 बाधितांची नोंद झाली आहे। हा आकडा शुक्रवारी 650 पेक्षा कमी होता। आज सापडलेल्या कोरोनाबाधित रुग्णसंख्येत महानगरपालिका हद्दीत 818, नगर ग्रामीण भागात 476, संगमनेर 370, राहता 355, श्रीगोंदा 263, कोपरगाव 257, श्रीरामपूर 252, पारनेर 248, राहुरी 243, नेवासा 206, पाथर्डी 163, इतर जिल्ह्यातील 132, जामखेड 126, अकोले 117, शेवगाव 82, भिंगार कॉन्टोनमेंट 63, कर्जत 36, इतर राज्यातील 5 आणि मिलिटरी हॉस्पिटलमधील 1 बाधितांचा समावेश आहे। डीएनए मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल डीएनए मराठी लाईक करा आणि सबस्क्राइब करा। आपण बदला, जग बदलेल। धन्यवाद।